राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून एक मुद्दा चांगला चर्चेत आला, तो म्हणजे सरकारी भरतीत कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा। या सरकारी भरतीतील कंत्राटीकरणाला विद्यार्थ्यांनी, विद्यार्थ्यांच्या संघटनांनी, विविध पक्षांनी, विरोधी पक्षांनी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केलेला पाहायला मिळतो। सगळीकडे असंतोषाचं वातावरण निर्माण झालं। यानंतर 20 ऑक्टोबरला म्हणजे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील कंत्राटी भरती रद्द केल्याचं त्यांनी जाहीर केलं। आणि ही सगळी कंत्राटी भरती होत होती त्याला मविया सरकार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे जबाबदार आहेत, असा ठपकाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेली पाहायला मिळते। हे सगळं झालं असलं, कंत्राटी भरती रद्द जरी झाली असली, विद्यार्थ्यांसाठी चांगली बाब जरी असली, तरी ह्या सगळा मुद्दा धरून ठेवण्याचं काम मागच्या काही काळामध्ये आमदार रोहित पवार आणि युवा संघर्ष यात्रा यांनी केलेलं पाहायला मिळतं। कंत्राटी भरतीच्या विरोधात, कंत्राटीकरणाच्या विरोधात, शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात रोहित पवारांनी यांच्या नेतृत्वामध्ये युवा संघर्ष यात्रा निघणार असल्याचं जाहीर केलं होतं। ही युवा संघर्ष यात्राच्या निघण्याच्या अगोदरच कंत्राटी भरती रद्द झाली, तरीही रोहित पवारांनी कंत्राटी भरतीला विरोध आणि यानंतर युवा संघर्ष यात्रा निघणारच आहे असं जाहीर केलंय। मग नेमकी ही युवा संघर्ष यात्रा कुठून निघणार आहे, किती दिवसांची असणार आहे, तिचं स्वरूप काय असणार आहे आणि यातून खरंच महाराष्ट्राच्या युवकांचे प्रश्न सुटणार आहेत का, ते प्रश्न दरबारी, सरकार दरबारी मांडले जातील का, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहतात नवराष्ट्र। म्हणजे युवा संघर्ष यात्रा ही आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे। या संघर्ष यात्रेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं, प्राथमिक माहिती सांगायची झाली तर ती म्हणजे ही यात्रा 45 दिवसांची असेल। 24 ऑक्टोबर अर्थात दसऱ्याच्या दिवशी या यात्रेला प्रारंभ होईल, पुणे शहरातून या यात्रेला प्रारंभ झाला होईल। त्यानंतर पुढे 10 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाईल। या यात्रेमध्ये युवक जास्तीत जास्त सहभाग घेतील असं देखील युवा संघर्ष यात्रा आणि आमदार रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। युवकांचे प्रश्न, युवकांशी संवाद, वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तेथील युवकांचे प्रश्न जाणून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं असं या यात्रेचं स्वरूप राहील। आणि ही 10 जिल्ह्यांमधून यात्रा जात असताना पुणे शहरापासून सुरू झाल्याच्या नंतर 45 दिवस चालेल आणि यामध्ये सर्व लोक ते पायी चालतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आमदार रोहित पवार यांचं नेतृत्व असलेल्या ही यात्रा पुण्यापासून नागपूरपर्यंत येईल। नागपूरमध्ये आल्याच्या नंतर 7 डिसेंबरला म्हणजे 45 दिवस पूर्ण करून ही यात्रा संपेल। ही यात्रेचा पहिला टप्पा आहे असं देखील युवा संघर्ष यात्रा आणि आमदार रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। युवकांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे यात्रा संपल्याच्या नंतर आमदार रोहित पवार मांडतील असं देखील रोहित पवारांनी सांगितलेलं आहे। एकंदर काय तर युवकांच्या मनातील प्रश्न, युवकांना भेडसावणारे प्रश्न, मग ते कंत्राटी भरतीचे असतील किंवा न होणाऱ्या सरकारी भरतीचे असतील, रखडलेल्या नियुक्त्या असतील, MPSC मार्फत सर्व परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी असेल, पेपर फुटी घोटाळा असेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये होत असलेले भ्रष्टाचार असतील, या सगळ्या अनेक प्रश्न या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मांडले जातील असं देखील या युवा संघर्ष यात्रेच्या हँडलवर, वेबसाईटवर सांगण्यात आलेलं आहे। आणि या यात्रेचं स्वरूप अशा प्रकारे असणार आहे। नक्कीच या युवा संघर्ष यात्रेतून युवकांच्या प्रश्नांना दाद मिळेल, युवकांच्या प्रश्नांना वाचा फुटेल असा विश्वास रोहित पवारांना आहे। त्याचं कारण म्हणजे युवा संघर्ष यात्रा सुरू होण्याच्या अगोदरच आमचा धसका, युवा शक्तीचा धसका घेऊन देवेंद्र फडणवीस आणि सरकारने कंत्राटी भरती रद्द केली असं पत्रकार परिषद घेऊन खुद्द रोहित पवार यांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय। आणि युवकांनी जास्तीत जास्त या यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आव्हान देखील रोहित पवार यांनी केलेलं पाहायला मिळतंय। म्हणजे एकंदर काय तर युवा शक्तीचा जागर करण्यासाठी ही यात्रा असेल असं रोहित पवार आणि युवा संघर्ष यात्रा यांना सांगायचं आहे। या यात्रेचं स्वरूप अशा प्रकारचं असेल आणि यातून नक्कीच युवकांना फायदा होईल का, हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र।